ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, पर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं. तरी पावले चालत राहतात, मन चालत नाही. घामाशिवाय शरीरात कोणीच बोलत नाही. तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो. उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. वारा उन्हाळ मुलासारखा सैरावेरा पळत राहतो. पाना फुला झाडांवरती छपरावरती चढून पाहतो. दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ. उन्हा मागून चालत येते गार गार कारत वेळ. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. छान वाटली ना सौमित्रची कविता? पण या गारव्याबरोबरच विजाही पडतात बरं का, आणि या विजांमुळे दरवर्षी अनेक कुटुंब संसार उद्ध्वस्त होतात. म्हणून पाऊस कितीही हळुवार किंवा चांगला वाटला तरीही या जीवघेण्या विजांपासून आपण कसं वाचायचं, काय प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, चला तर बघूया. नमस्कार, मी मोहिनी आणि तुम्ही बघत आहात द रिपोर्टर. विजा चमकत असताना जर बाहेर असाल तर लगेच सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. बंदिस्त इमारत, गुहा किंवा खड्डा हा सुरक्षित आसरा आपल्यासाठी होऊ शकतो. सुरक्षित आसरा उपलब्ध झाला नाही तर उंचीच्या जागांखाली आश्रय घेणं टाळा. जसं की टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजा चमकत असताना मोठ्या झाडांखाली आश्रय घेणं टाळावं, कारण उंच झाडे स्वतःला विजेकडे आकर्षित करत असतात. पण जर तुम्ही शेतात काम करत असाल आणि सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यायला तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन्ही पाय गुडघ्याजवळ घेऊन खाली बसा आणि कानावर हात ठेवा. तुमचा जमिनीशी कमीत कमी संपर्क येईल याची खात्री करून घ्या. कार्यालय, दुकानं यांची दारं खिडक्या बंद करा. गाडीत असाल तर काचा बंद करा. वीज चमकत असताना तुम्हाला विद्युत प्रभार जाणवल्यास, अंगावरील केस उभे राहिल्यास किंवा त्वचेला मुंग्या किंवा झिनझिन्या आल्यास तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता असते. अशा वेळी त्वरित जमिनीवर ओनवेवा आणि गुडघ्यात मान घालून बसा. धातूंच्या वस्तू जसे छत्री, चाकू, भांडे यापासून दूर राहा. धरण, तलाव अशा पाण्याच्या ठिकाणापासूनही लांब राहा. टेलिफोन किंवा विजेच्या खांबाखाली थांबू नका, ते विजेला आकर्षित करतात. विजा चमकत असताना मोबाईल फोनचा वापर कधीच करू नका. लोखंडी रॉड असलेली छत्री वापरू नका. जर तुम्ही 4 ते 5 जण एका ठिकाणी असाल तर एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवा. सायकल, मोटरसायकल उघडा किंवा ट्रॅक्टर किंवा घोडा यांच्यावरील प्रवास थांबवा. आता तुम्ही घरात असाल तर काय करायचं आणि काय नाही तर चला ते बघूया. हवामान खराब असल्यास शेतातल्या कामांसाठी किंवा जनावरांना चारणे किंवा मासेमारी करण्यासाठी बाहेर पडू नका. घरातच थांबा आणि प्रवास टाळा. घराच्या खिडक्या, दारं यापासून लांब राहा. धातूंच्या वस्तूंचा वापर करू नका. विजा चमकत असताना हेअर ड्रायर, विद्युत टूथब्रश, विद्युत रेझरसारखी जे काही विद्युत उपकरणे आहेत त्यांचा वापर करू नका, कारण जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली तर तुम्हाला विजेचा जो धक्का बसू शकतो. टेलिफोनचा वापर टाळा. वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहून येऊ शकते. मुलं आणि पाळीव प्राणी घरात असतील याची खात्री करून घ्या. वाहत्या पाण्याशी संबंध येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. उदाहरणार्थ आंघोळ, भांडी धुणं वगैरे बाकीच्या गोष्टी, कारण विजेचा प्रभार हा इमारतींच्या प्लंबिंग आणि धातूच्या पाईपलाईन्समधून वाहू शकतो. इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करणंही टाळा. आणि जर वीज पडलीच तर त्यासाठी काय करावं? एखाद्या व्यक्तीवर वीज पडल्यास तुम्ही त्याच्यावर प्रथमोपचार करू शकता. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता आणि वीज पडून जखमी झालेल्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करू शकता, असं स्पर्श करणं सुरक्षित ठरेल. आणि यासाठीच बाधित व्यक्तीचा श्वास सुरू आहे ना, हृदयाचे ठोके पडताहेत ना, ते अगोदर तपासून पहा. जर व्यक्तीचा श्वास थांबला असेल तर त्या व्यक्तीच्या तोंडावर तोंड ठेवून कृत्रिम श्वास द्या. हृदयाचे ठोके थांबले असल्यास कार्डियक कॉम्प्रेशनचा वापर करा. अंगावर भाजल्याच्या खुणा, हाडांच्या इजा किंवा इतर काही जखमा असतील का ते पहा, ते तपासून पहा. गरज पडल्यास त्याला दवाखान्यात घेऊन जा. 1078 या हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून तुमच्यापर्यंत कसं पोहोचता येईल याची अचूक माहिती द्या. शक्य असल्यास बाधिताला दवाखान्यात घेऊन जा. तर पावसाळा येतोय आणि या पावसाळ्यात आपण विजेपासून स्वतःचं संरक्षण कसं करावं, काय प्रिकॉशन्स घ्यावेत आणि या सगळ्या गोष्टी कशा टाळाव्यात हे आपण बघू. तुम्हाला काय वाटते आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा रिपोर्टर.